ठाकरे संपतील असं वाटलं पण ठाकरेंनी तर सुनामी आणली शिंदे फडणवीसांनी मिळून खेळलेली चाल महाराष्ट्रात नाही तर देशानं पाहिली महाराष्ट्रातच नाही तर देशातही ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट ठाकरेंना राज्य पातळीवरून केंद्रस्तरीय नेतृत्व देऊन गेली जे फडणवीसांना जमलं नाही ते ठाकरेंनी करून दाखवलं नेमकं घडलंय काय ठाकरे समतील अशी भीती अनेकांच्या मनात असताना ठाकरे मात्र सुनामी आणण्याची चिन्ह निर्माण झालीत ठाकरेंविरोधात शिंदे फडणवीसांनी मिळून खेळलेली चाल फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची नेतृत्व देऊन गेली शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेना मिळाल्यानंतर मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंनी आता मोदी विरोधी आघाडीसाठी प्रयत्न सुरू केलेत शिवसेना हातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी उभारण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन असून देशभरातील विरोधकांना त्यांनी फोन केलेत तसंच पाच मार्च पासून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौराही करणार आहेत मोदी शहान विरोधी आघाडीसाठी ठाकरेंनी देशभरातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोन केलेत यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केली आहे ठाकरे गट विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी मार्चमध्ये मुंबईत सभा आयोजित बांधण्याचा प्रयत्न ठाकरेंनी सुरू केलाय महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा करण्याआधी शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठका झाल्या या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला अमित शहा नुकतेच महाराष्ट्राचा दौरा करून गेले कोल्हापुरात अमित शहानी लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता अमित शहाच्या या दाव्याची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली त्यामुळे ठाकरे फुल ऍक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे उद्धव ठाकरेंची सध्या दुहेरी परीक्षा सुरू आहे सुप्रीम कोर्टातली लढाई जिंकण्याचं आव्हान आहे तर पक्ष गमावल्यानं स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागणार आहे एकनाथ शिंदे यांचं पुढचं लक्ष मुंबईतले ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटात आणण्यासाठी खास रणनीती आखण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे आता पुन्हा एक नवीन आव्हान उभं राहणार आहे असं असलं तरीही राष्ट्रीय पातळीवर उद्धव ठाकरे मोदी विरोधी आघाडीसाठी प्रयत्न करतात त्यामुळं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे जे फडणवीसांना जमलं नाही ते ठाकरे करून दाखवणार का राष्ट्रीय पातळीवर मोदी विरोधी आघाडीचे प्रयत्न उद्धव ठाकरेंचे यशस्वी ठरू शकतील आणि फायद्याचे राहतील का यावर तुमचंही मत कमेंट मध्ये नक्की कळवा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा